नमस्कार, सुप्रिया सिंपल रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवणार आहे उपवासाच्या भाजण्याची थालीपीठ। त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर पाहूया रेसिपी। त्याआधी मी इथे 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आला आणि थोडीशी कोथिंबीर याचं 1 वाटण बनवून घेणार आहे। तुम्ही भाजणीत जिरे वापरले नसतील तर तुम्ही यात 1 चमचाभर जिरे पण ॲड करू शकता, आणि ज्या वस्तू तुम्हाला उपवासाला चालत नाही त्या नाही टाकल्यात तरी चालतील। त्यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा अशा प्रकारे किसून घेणार आहे। बटाटा किसून झालेला आहे। यात मी 1 वाटी उपवासाच्या थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे। याची डिटेल रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यानंतर यात आपण बनवलेलं हिरवं वाटण आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे। त्याचबरोबर यात मी इथे 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। तुम्ही हवा असेल तर जास्त पण टाकू शकता, याने छान खमंग अशी टेस्ट येते थालीपीठाला। त्याचबरोबर यात आपल्याला लागेल तसं पाणी टाकून छान थालीपीठाचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। बटाटा उकडलेला नसेल तर तुम्ही कच्चा बटाटा पण किसून यात वापरू शकता। थालीपीठाचं पीठ भिजवून तयार आहे, आता आपण थालीपीठ करायला घेऊया। त्यासाठी इथे मी 1 प्लास्टिकचा पेपर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे मधून कडेच्या बाजूने पसरवत थालीपीठ थापून घेणार आहे। थालीपीठ थापताना ते तेलाच्या, तुपाच्या किंवा पाण्याच्या हाताने थापायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। तुम्हाला हवं त्या थिकनेसचं आणि साईजचं थालीपीठ तुम्ही थापून घेऊ शकता। आपण घेतलेल्या प्रमाणात 3 मध्यम आकाराचे थालीपीठ आरामात बनतात। थापून झाल्यानंतर याला पण नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचे आहेत। हे थालीपीठ आपण अजून एका प्रकारे बनवू शकतो। त्यासाठी मी इथे पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे प्रेस करून त्याच्यावरती प्लास्टिक फोल्ड करून खालून आणि वरती प्लास्टिक पेपर लावलेला आहे आणि आपण याला अलगद हाताने अशा प्रकारे लाटून पीठ पसरवून घेणार आहोत। या पद्धतीने तयार केलेलं थालीपीठ छान पातळसर आणि लवकर बनतं। तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता, त्यावर आता 1 चमचाभर तेल किंवा साजूक तूप टाकून अशा प्रकारे अलगद हाताने प्लास्टिक बाजूला करून थालीपीठ भाजायला टाकायचं आहे। आपल्याला एका बाजूने 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। भाजताना याच्या छिद्रांमध्ये आणि कडेने तेल सोडून व्यवस्थित भाजायचं आहे। त्यानंतरच आपल्याला थालीपीठ पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजायचं आहे, नाहीतर थालीपीठ तुटण्याची शक्यता असते। उपवासाव्यतिरिक्त पण लहान मुलांना तुम्हाला काहीतरी पौष्टिक, पचायला हलकं आणि वेगळं काहीतरी बनवून द्यायचं असेल तर ही अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे। तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। थालीपीठ तयार आहे, आपण ते डिशमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम थालीपीठ तुम्ही थंडगार दही किंवा उपवासाचं लिंबाच्या लोणच्याबरोबर सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा। धन्यवाद।